आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकार करायचंय काय? खाली डोकं वर पाय. इचलकरंजीत कामगार संघटना कृती समितीचा भव्य मोर्चा. भाजप सरकार करायचं काय? खाली डोकं वर पाय. कामगार विरोधी धोरण घेणारे मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत कामगार संघटना कृती समितीच्या वतीने आज प्रांत कार्यालयावर पोलखोल हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मलामध्ये चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. प्रांत कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा रोखला. निवेदनाचे वाचन दत्ता माने यांनी केले. शिष्टमंडळाने प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून सचिन हाके यांना निवेदन दिले. यावेळी सदा मलाबादे मिश्रीलाल रजाजू यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल मोर्चेधारकांनी ठिय्या आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. शासनाने आयजीएम रुग्णालय खासगीकरण करणार असल्याचे सांगितले जात आहे, त्याला आमचा विरोध आहे. या प्रश्नी 1 जून नंतर कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयाला घेराव घालून उग्र आंदोलन करू व कामकाज बंद पाडू असा इशारा दत्ता माने यांनी चर्चेवेळी दिला. यावेळी मदन मुरगुडे, सुनील बारवाडे, बंडोपंत सातपुते, पार्वती जाधव, भाऊसाहेब कसबे, हनुमंत मत्तूर, परशुराम आगम आदी सहभागी झाले होते. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. आज देशभर व महाराष्ट्रभर डाव्या व कामगार संघटनेच्या वतीनं या केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीच्या सरकारला 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 4 वर्षामध्ये या केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पायमल्ली केलेली आहे. म्हणून आज आम्ही 4 वर्ष पूर्ण झाली त्याच्या संदर्भामध्ये पोलखोल हल्लाबोल हा आम्ही संघर्ष या प्रांत कार्यालयावर आम्ही घेऊन आलेलो आहे. या नरेंद्र मोदी सरकारनं सांगितलेलं होतं की गोरगरिबांच्या खात्यावर आम्ही 15 लाख रुपये ठेवू, कामगार कायद्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं धोरणं अवलंबू, राबणाऱ्या घाम गाळणाऱ्याचं संरक्षण करू आणि आरोग्याच्या सुविधासुद्धा चांगल्या पद्धतीनं देऊ अशी सगळी आश्वासनं देऊनसुद्धा हे मोदी सरकार या कामगार विरोधी आणि सर्वसामान्यांच्या विरोधी आहे हे या चित्रावरनं स्पष्ट दिसा लागलेलं आहे. साधं इचलकरंजीचं उदाहरण द्यायचं म्हटलं की इचलकरंजी शहरामध्ये जे का आयजीएम हॉस्पिटल आहे ते आयजीएम हॉस्पिटल पूर्वी नगरपालिका चालवत होती. त्या नगरपालिकेची आर्थिक स्थिती बघितल्यानंतर सगळ्याच्या मागणीनुसार हा आयजीएमचं हॉस्पिटल सरकारने चालवायला घ्यायला पाहिजे म्हणून मागणी केली. परंतु सरकारकडे हस्तांतरण होऊन सुद्धा गेली 2 वर्ष होत आलेले आहेत. हे सरकार ज्या आयजीएमच्या हॉस्पिटलकडे ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष देणं आयजीएम असून नसत्याचा खोळंबा झालेला आहे आणि इथल्या कामगार राबणाऱ्या काम करणाऱ्या वर्गाचं आरोग्यापासून सुविधा उपलब्ध होईनात आणि आयजीएमची जोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही ही लढाई तीव्र करणार.